नमस्कार, हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात डाबर पुदिनहरा या कॅप्सूलविषयी. या कॅप्सूलच्या 30 रुपयाला 10 कॅप्सूल भेटतात. तर ज्यावेळी एखाद्या पेशंटला गॅसचा त्रास असतो, पित्ताचा त्रास असतो, पोटामध्ये असं गॅसेस फिरल्यासारखं वाटत असतात, म्हणजे त्यालाच ॲबडॉमिनल ब्लॉटिंग असं म्हणतात. जर हा प्रॉब्लेम असेल तर अशा वेळी आपण मेडिकलमध्ये जातो, एखादं टॅबलेट घेतो, थोड्या वेळाने आपल्याला बरं वाटतं. परंतु कंटिन्यू जर तुम्हाला ॲलोपॅथिक मेडिसिन घेऊ वाटत नसेल किंवा त्यात जर तुम्हाला चेंज हवा असेल तर हे आयुर्वेदिक प्रिपरेशन एकदम बेस्ट आहे. याच्यामध्ये खूप सारे हर्बल फॉर्म्युलेशन्स आहेत की ज्यामुळे तुमच्या शरीराला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि झटपट रिझल्ट देखील मिळेल. तर ही कॅप्सूल तुम्ही जर तुम्हाला खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास असेल, करपट ढेकर येत असेल, त्यानंतर ॲबडोमिनल ब्लॉटिंगचा त्रास असेल, तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही ही कॅप्सूल यूज करू शकता. त्याचबरोबर जर ॲसिडिटी झाली तर त्यावेळी पोटात खूप आग पडल्यासारखं होतं, तर हे झटपट तुम्हाला पोटाला कूलिंग इफेक्ट देतं, पोटात एकदम थंडावा मिळाल्यासारखं होतं. त्याचबरोबर पित्तानं काही लोकांमध्ये पोट दुखण्याचा देखील प्रॉब्लेम होतो, तर ते तुमचं जे स्टमक एक आहे ते देखील लगेचच कमी करतं. त्याचबरोबर जर काय खाल्लं आणि अपचन जर झालं तर अपचन देखील लगेचच कव्हर करतं. तर ह्या कॅप्सूलचा डोस कसा घ्यायचा? जर मोठी लोकं घेत असतील तर एक कॅप्सूल तुम्ही सकाळी घेऊ शकता, एक कॅप्सूल संध्याकाळी घेऊ शकता, असं अडल्ट लोकांसाठी हा डोस आहे. तर जर तुम्हाला चिल्ड्रनला ही टॅबलेट द्यायची असेल, ते म्हणजे 7 वर्षाच्या पुढं, तर त्यांना तुम्ही एक कॅप्सूल दिवसातून एकदाच देऊ शकता. पूर्णपणे हर्बल प्रिपरेशन आहे, 100% सेफ आहे. तुमच्या पोटाच्या आणि गॅस रिलेटेड कोणताही तुमचा जर प्रॉब्लेम असेल ॲसिडिटी रिलेटेड, तर हा सर्व प्रॉब्लेम एका कॅप्सूलनी कव्हर होतो. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.